नमस्कार, मी राजन कुमार शिंदे, विजन थ्री न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। आमदार सदानंद चव्हाण यांनी चिपळूणमध्ये शिवसेना उभी केली असली तरी त्यात माझा सिंहाचा वाटा आहे, त्यामुळे बुवा गोलमडे काय चीज आहे हे येत्या निवडणुकीत दाखवून देऊ, असा प्रतिहल्ला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बुवा गोलमडे यांनी पत्रकार परिषदेत केला। या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक गोष्टी कथन करून आपल्या वेदना पत्रकारांपुढे मांडल्या। चिपळूणची शिवसेना नाथ नमस्ते होऊन 4000 नमस्ते आता मला भाषा नाही होऊन 4000 आली। 4000 आल्यानंतर चिपळूणला शिवसेनेचा कोण बाहेर झाला नाही आणि अशा अवस्थेत गोवा गोलमडेची मौली जागी झाली। जागी होऊन ऊट बाळा तर शिवसेना परत वाढव असं दृष्टांत ते सगळ्यांकडे या गोष्टीची लोकांना भेटू या सगळ्या लोकांना आम्ही परिपूर्ण सांगितलं की आपल्याला आपल्या महाराष्ट्रातली आपल्या चिपळूणच्या म्हणजे कोकणातल्या मुलांची आज जर बाळासाहेब नसते तर आज महाराष्ट्रात आपल्याला राहायला नको असतं, हिंदूंना राहायला नको, हिंदूंची परा मुंबईत नोकरी राहिली नसती। त्यासाठी तुम्ही शिवसेनेला मदत करा, तो आता जे दिवशी जाऊ द्या मन मदत करा। आणि ही झाल्यानंतर अनेक लोकांजवळ मी फिरलो, या चिपळूण तालुक्यात कोण मला उमेदवार दिसत नाही, सगळ्यांच्या घरादारातना फिरलो, कोणतरी उमेदवार कोणतरी उमेदवार अशा ठिकाणी लोकांकडे फिरलो। फिरत असताना सहानुभूतीने त्यांना सांगितलं की बाबांना असा आपला आपली मुंबईतला मुलं आहे, मुंबईतला मुलं असताना आज शिवसेना चिपळूणातले गेलेले आहे, आपली पोरं चिपळूण तालुक्यात जास्तीत जास्त मुंबईत आहे आणि त्या ठिकाणी जर समजा आपण नाही आमच्याकडे शिवसेना परत केली तर त्या मुलांची अडचण होईल। गरिबांची मुलं आहेत, कुणब्यांची मुलं आहेत, लोकांची भेटीगाठी घेतली, काही लोकांनी मला हो म्हणायचं आणि गडावर जायचं, गडावर जाईल मी भास्कर शिकवत आहे पळायचं, माझ्याकडे हो म्हणायचं भास्कर कुठं जायचं आणि त्यांनासुद्धा अजून मला 4 लोक फक्त परत जवळ आले आहेत, 4 लोक फक्त कोण आले, रामदास राणे, दुसरा तो प्रॉब्लेम घेतला कादोडचा शिंदे बळीराम शिंदे आणखी दुसरा 4-5 लोक नाही आले, जाऊ दे 4-5 लोक आले नाही आणि बाकीचं असं काय करायचं, उमेदवार कोण करायचा उमेदवार करायचा म्हणजे आमच्या भागातले एक आमचा मोठा माणूस कण कटरेशिंदवाला सदानंद चव्हाण साहेब यांच्या घरी मी गेलो, आणि घरी गेलो आणि त्यांना पूर्वी ते माझ्याकडे बोलले होते बुवा मला आमदार व्हायचं आहे, काय भास्कर शेठना विचारा की तुम्ही जेव्हा म्हातारे व्हाल किंवा निवृत्त व्हाल तेव्हा मला आमदार करा आणि त्यांच्या त्या समितीने मी भास्कर शेठना बोलायचो, भास्कर शेठना मला कधी उत्तर दिलं नाही की येऊन त्यांना सांगायचं, म्हणून मी त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना सांगितलं साहेब आत्ता तुम्ही ही शिवसेना गेले ही उभी करा, ही करायला आता सोपी आहे कशी, तर आजच स्वामीन गटाचं काम सगळं शिवसेना केलेलं आहे, तो का केला तर भास्कर शेट्टी चिपळूणला शिवसेना आणली आणि आज वर काय झाला मला माहिती नाही, पण त्या माणसाला तिकीट मिळालं नाही म्हणून गेली होती, ती आत्ता परत आपल्याला घ्यायची काय परत येईल आणि आपण परत राज्य मिळू अशा पद्धतीत लोकांकडे गेलो, त्यांच्याकडे गेलो, त्याने मी सांगितलं मी कॉन्ट्रॅक्टर आहे मला त्रास होईल तर तुम्ही कोण होईल असं दुसरा तर बघा, तर मग मी म्हटलं एक माणसाचं नाव सांगितलं डॉक्टर मानपर्यंत आपण दुसरं तयार करू मागणी करा तुम्ही नको म्हणा तुम्ही व्हा म्हटलं असं करून आम्ही हे सगळं अनेक काही लोकांना बोलवून जवळ एकत्रपणे करू आणि सगळ्यांनी तयारी केली आणि मातोश्रीकडे गेलो। मातोश्रीकडे जाताना मी एक करम गोलमडे दत्ताराम मोरे आणि प्रकाश बामणे
दत्ताराम बामणे रेल भागाडी दत्ताराम मोरे कापरे गोवलुमडे चिपळूण आणि आमदार साहेब नाही आमदार साहेबाचं डा असे पाच जण आमदार साहेबांच्या गाड्यात आम्ही वाहतुकीसाठी गेलो. मातृश्रीचं नाव हे घेतलं आपण त्यांच्याकडून आणि घेऊन झाल्यानंतर मग उद्धवजीकडे आम्ही चर्चा केली. उद्धवजी सर काही गोष्टी बोलले समजा की शिवसेना 4000 आली नाही आता ते कसं काय हे होऊ शकतो तर म्हणालं बघ द्या आम्ही जनतेचे शिवसेनेला जीव घालणारे लोक आहोत जीव देणारे लोक आहोत आम्ही कष्ट करू या आणि ह्या माणूस चांगला माणूस आहे आमदार चांगला आहे सज्जन आहे लोकांच्या उपयोगी पडणारा माणूस आहे असं आणि असं असताना आम्ही जनतेपर्यंत पोचू जनतेला पटवून सांगू आणि असं करून आम्ही निवडून आलो असं आम्ही उद्योजकांना सांगितलं आणि सांगितल्यानंतर आम्ही आलो इथं आल्यानंतर तालुका प्रमुखचा विषय झाला तो साहेबांनी तालुकापर्यंत दिला गेला आणि मग आम्ही या तालुक्यात फिरायला लागलो तो जवळजवळ 6 महिने आम्हाला कोण जवळच येते जवळच कोण आहे मग आमच्या भाषा आम्ही बदलली लोकांना भावनिक होऊन आम्ही लोकांशी केलं शिवसेनेबद्दल सगळ्या लोकांना सांगितलं आम्ही सांगितल्यानंतर लोक तयार झाले वर्षभरात आम्ही सगळी शिवसेना करत होती शिवसेनेची त्यापूर्वी अगोदर आम्ही आमच्या मतदारसंघात फिरलो या मंत्राला आपल्याला आमदार करायचं आहे जिथे तिथं बोलवत तिथे यायचं आहे ते सगळे लोक आलेले होते सगळं काम झालं त्याने पुढे सगळं मोठं होण्यासाठी त्यांनी खर्च केला आपण काय कुठेही खर्च केला नाही इथे केला जवळजवळ परत 2-3 कोटी रुपये त्यांनी खर्च केला परत शिवसेना उभी केली त्यात आमचा शिहाचा वाटा होता असं असताना 9 वर्षे मी त्यांच्यावर बरोबर होतो मला पदं दिली मला पदं देताना आता ते म्हणतात घरची कामं असणार ते तुमचं जर काम करीत असते आम्ही योग्य जवळ झालो म्हणून तुम्हाला फक्त मला त्यांनी कधी वाईट को काय बोललं कधीच नाही आहे ते स्पष्ट भाषेत ते सांग चांगली वागणूक दिली चांगलं हे केलं सहकार्य चांगलं केलं आता अडचणी थोड्या अशा आहेत समजा मला ते माहिती आहे समजा कशाला तुमची बोलू अध्यक्षपद मिळवताना काय झालं एकदा त्यांनी इकडं मातोश्री सांगितलं गोवा गोलमोडे चालत नाही गोवा गोलमोडे फिरत नाही आणि त्यांना पद कसं द्यायचं तेव्हा मी मातोश्री उकडं शिवालयात दादरच्या शिवालयात बैठक होती मी इथं आम्ही दोघंजण मुंबईला पोचलो तर तिथं तिकडनं आमदार दिसले आमदार मला म्हणाले तुम्ही का बैठकीला आलं म्हटलं बैठकीला मी नाही आलो तुम्हाला काय निमंत्रण आहे का नाही आहे पण मी बैठकीला सांगायला आलो हा बोवा गोलमोडे हा चालतोय आणि तुमचा कोण एकदा दादा आत असला तर मग बाहेर पाठवा आपण बघू असं बघू मी त्यांना असला कोण तुमचा तर बाहेर पाठवा मी बघू ते निघून गेला आम्ही गेलो आतावर असं साफ स्पर्शिक आहे तुला आम्ही म्हणला कारण उद्धवजी पण तिथं होतं ना म्हणजे तिथे खोटं गोष्ट सांगून गोवाला पद मिळवायला द्यायचं नाही असं त्याचा अशा बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत ह्याच्यापेक्षा खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत बरं आता मला तुम्ही सांगा आत्ता मी माझं सांगा की आज 6 महिने 2.5 वर्ष झाली माझा पाय कापून आणि हॉस्पिटल असताना आमदार 3 साहेब गेलं 3 बघायला मला गेलं एकदा कोल्हापुरात 2 मुंबईत बघायला गेले व मी कोमात होतो एकदा परत गेले तर त्याने असं म्हणायला बघ काय करू यासाठी माझ्या पायाला 9 लाख रुपये खर्च झाले माझ्या कर्मचाऱ्याने मला 25,000 रुपये नाही 1 लाख रुपये दिले खरं उदय साहेबांनी आमचा बने साहेब म्हणाला वा मी उदय साहेबांना बोलू का बोला म्हटला मला आता गरज आहे मी काही पैशाला माणूस नाही आहे तर त्यांनी 25,000 रुपये दिले बने साहेबांनी इकडं तिकडं 25,000 रुपये दिले उदय बने की सुभाष बने हां सुभाष बने नाही उदय त्यानंतर मुंबईला असताना खासदारांनी मला 25,000 रुपये दिले त्यात 26,000 रुपये दुसऱ्या वेळा त्यांनी 25,000 रुपये दिले त्यातून 26,000 रुपये आले दुसऱ्या वेळा भेटले त्यांना साहेब सांगितलं मला माझ्याकडे 26,000 रुपये आले 1,000 रुपये आले पण मी तुम्हाला काय तर परत देणार नाही म्हणजे का तर प्रामाणिकपणा आपल्याला सांगितलं पाहिजे अशा सगळ्या गोष्टी झाल्या आणि आज 2.5 वर्षे मी माझ्या पायात जर सुचतो अजून 2.5 वर्षात माझा पाय बरा झाला नाही
पण मला चिकूनातना एका तरी कार्यकर्त्यांना फोन करून विचारायला पाहिजे किंवा त्याची तब्येत कशी काय ती बघायला पाहिजे. आणि आज माझ्यावर नको तो आल घेता, नको तो आल मला घेऊ. आज मला रडकुडीला घेणे आणली. माझ्या आयुष्यात कोणाचाही रुपया मी न घेतलेला बाबा कोलमोडे आहे. आणि घेतला असलं त्यांनी बोलावा. नारायण राणाने माझं दुकान उघडायला जवळ 1,00,000 रुपये दिले होते. ह्याच लोकांनी सांगितले तो तुम्हाला किडनॅप करेल. मला केली तर काय मारून टाकतील पैसे काय नाही. मी त्यांनी दिलेले पैसे मी घेतलेलं आहे. ते मला म्हणाले तुम्ही किडनॅप करतील तुम्हाला. म्हटलं मला किडनॅप करून दे, मारले ना तरी घालणार. त्यांनी दिलेले पैसे आहेत ना, ते कसं दिलं मला माहिती नाही. हो दिलं, मला बोलवून दिलं. बरोबर अशी परिस्थिती. आणि आज परिस्थिती असताना आज 6 महिने मालदोनीचा अपयश आलं. मालदोनीतल्या गटातला अपयश आलं आमदारांना. आणि ते बुवांवर जाणे मला सांगा. एक फक्त पंचायत समितीचा आमचा पुतण्या पंचायत समितीला विरोधात गेला. मग जिल्हा परिषदेला कोण बुवा गेला. बुवांनी येऊन त्या भागात एकही तरी माणसाला येऊन सांगितलं असेल किंवा बुवांनी कोणाला फोन करून सांगितलं असेल किंवा बुवांनी सुद्धा शिवसेनेला मत नसत दिलं असेल तर तुम्ही बोला. आज माझीवर तो फ्लॅट तुमच्यावर आला. तुम्ही 2 मुळचे पैशावर लो तो तिचा धीर तो का विनोद शिर्के पैशावाला माणूस. तुम्ही पैशावाला माणा असं बुवा नसताना फिरत असताना तुमची जिल्हा परिषदेची गट गेला. जिल्हा परिषद सीट गेली का. मग आज तो आरोप आज बुवांवर का करता. आज तुम्हाला बुवांबद्दल वाईट का वाटतो. तुम्ही माझ्या अगदी ताईजातलं ताईज असं होतं. आज तुम्ही कोणतरी सांगतो काय लक्षात आलं. एका ठिकाणी गणपती उत्सवाला मी इथंच भोगायला तिथं आलो होतो. ते ब्राह्मण लोक फिरत असताना बुवा तुम्हाला मागं एकदा बोलवतो पण तुम्ही आजार होतो म्हणून तुम्ही कोण आलं नाही. आम्हाला अध्यक्ष कोण मिळत नाही तर तुम्ही या इथं. गेलो मी आणि माझ्या स्वप्नात सुद्धा नाही बघू झालं. तर ह्या आमदारांनी ते नंतर मागणं आले. मला तिथे अध्यक्ष बनवला. मागणं आले तिथे शिक्षक झाल्यानंतर थोडं भाषण केलं आणि निघून गेले तिकडे. त्यानंतर तिकडे जायचं. एका ठिकाणी जाऊन सांगतात बुवा वादतमध्ये गेले. आता गणपती उत्सवात जर समजा असं होऊ शकतं का म्हणा. नाही होत. आणखीन खूप गोष्टी आहेत याचा जरा कमी करतो नाही का. आणि विषय असा झाला. आणि मी आता मुंबईत समजा पडलो. तुम्ही नेलं मला माहिती नाही. माझी बायको घाबरली होती. तिला पण हे कोण आहेत माहिती नाही. पण माझा नवरा मरतो आहे आता आपल्याला त्याच्यासंगात ते घ्यायला पाहिजे. ती निघून गेली मुंबईत नेली. त्या लोकांनी तिथं सगळं केली. 5 दिवस कोमात होतो. 5 दिवसानंतर सुदीवाला माझ्या मेंदूला पडलेलाचाच रस्त्याचा मार लागला होता. 5 दिवस मी कोमात असताना त्या लोकांना कोणी माहिती होती. तरी आमच्या मी कोमात जरी असलो तरी आमची बायको होती, आमची मुलगी होती सांगा. माझा फोन त्यांच्याकडे होता. माझ्या फॉर्मवर तुम्ही फोन करून विचार तपास केला असता काय म्हणजे माझ्याबद्दल तुमचं मत गडूळ झालेलं आहे. आणि ते तोच विषय असा आहे की गडूळ का झालं. आजपर्यंत माझ्यासोबत होतं तर सज्जनांसोबत असल्यामुळं त्यांनी कोणाला या चिपळून झाल्यात कोणालाही काही वाईट बोललं नाही. पण आज वाईटाची संगत धरल्यामुळे ढेकणाच्या संगे हिरा तो बनला. म्हणजे ढेकणाचं रक्त जर हिऱ्याला लागला तर हिऱ्याचं पाणी येतो. दुसरं हिरा ऐरणीसुद्धा पडत नाही. तसं यांचं झालं की बुवांची संगत सोडली आणि वाईट माणसाची संगत धरली. आणि म्हणून बुवा वाईट दिसायला लागली. तो वाईट माणूस तुम्हाला वाटत येऊन सांगितलं. मी एकदा सांगितलं होतं हा खोटा माणूस बोलत तुम्हाला फसवी फसवी आहे. त्या माणसाने मला 4 लाखाला बुडवलं नाही. आता ही भांडणं आमची त्यांची झाली. तू जाऊ दे आमच्या तिकडचं पुतण्याचं आहे माझा ते जाऊ दे विषय. आणि घरातला पुढची भूमिका सांगा. आता तुमची भूमिका काय भूमी असं आहे मला सांगा. मी बातमी वाचल्यानंतर लगेच ताबडतोब राजीनामा देऊन टाकला. नाही थोडं आणखी सांगतो अगोदर लक्षात अगोदर थोडं सांगतो. मला तुम्ही थोडंच सांगतो काय लक्षात राखावून इथं वाटते मला. तर आणखीन एक सांगतो. आणि इथं
हॉलमध्ये आता पक्षाची काय मंडळ घेतली काय जमा केलं. वाकुडमुळे आज कोमात आहे, मृत्यूशयावर असताना तोंड सुख का घ्यायचं, तोंड सुख का घेतलं या माणसाने, ह्या माणसानेच नाही घेतलं. मग ज्यांना काय बुवाबुरमाणीची माहिती नसते, मी ज्यांनी सांगितलेली तोही माणूस, तो म्हणजे खासदार, आणि तोही बुवाबुरमाडा तोच शोर काढतो. बुवाबुरमाडे काय आहे, बुवाबुरमाडे कोण आहे, कधी तुम्ही निवडणुकीला जेव्हा तिकडे गेले त्यातपूर आजपर्यंत मी त्या भागात गेलेत नाही, त्या भागाचा कुठेही विकास झाला नाही. तुम्ही चिपळूण तालुक्याला खासदार साहेबांनी काय विकास केला तो सांगा. खासदार तुम्ही आहो, तुम्हाला आमदारापेक्षा पैसे मिळतात काय? तुम्ही कोणाला पैसे दिलो, कसं दिलो, का दिलो, का कार्यकर्त्यांना नाही उभं केलं, असा आमचा आरोप आहे त्या विषयावर. आणि हा गोवा कुलमडे एका बहुजन समाजाचा माणूस आहे, गालागालातला माणूस आहे, गरीब आहे, सगळा आहे. असं असताना त्याच्यावर तुम्ही कोण आरोप करता? अरे अभ्यास करा ना, आज तुमची उद्या निवडणूक आहे, कोणाला बोलतायचा आवाज करा. आमदारांनी सांगितलं म्हणून माझ्यावर तुम्ही उलट जर बोलत असाल तर उद्या तुमची निवडणूक आहे, लोकांना काय परिणाम होईल याचा? नाही अभ्यास केला तुम्ही, माणूस कसा त्याला वळखायला लागतो. श्रीमंतांना निश्चय वळखायचं नाही, गरिबाला मग वळखावं लागतं. त्या गरिबांनी काय केलं, माझं दुकान व्हावलं 2005 सालामध्ये. कुणी 5 रुपये मला दिले नाही, 35 लाखाचा माल गेला, 20 लाखाची उधारी बुडाली, कुणी विचार पण केला नाही. नारायण राणे मुंबईत ना आले, त्यांनी भगत नाही मला बोलून त्या तिकडल्या लोकांना विचार बोलवून घेतले आणि बघा ना, हे 1 लाख रुपये देऊन. हे सगळे आले, रामदासभाई आले, किते साहेब आले, आमदार आले, सगळे आले, बघून तेवढे गेले. 3 का 4 समजा खोल्या अशा भरल्या होत्या, कपडे आणि धान्य मान्यान तिथे बसले होते, आमदारांकडे होत्या. माझ्या घरात 10 फूट पाणी माझं सगळं गेलं होतं. पण त्यांना असं वाटलं नाही की हे बघ काहीतरी एक बोन आहे, तांदळाची पिशवी देऊ या, असं तुम्हाला वाटलं नाही. आणि आम्हाला आता वाईट बोलायसाठी, तुमची उघडं करण्यासाठी हे आम्हाला सगळं सांगावं लागतं. तरीसुद्धा आम्ही त्याच्यावर हे केलेलं, कधी दिलं का आम्हाला? रमेश कदमांनी मला 10 लिटर राखेल दिलं, रश्मी कदमांनी तेव्हा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या, तिच्या नवऱ्याला घेऊन 1 गोन तांदूळ 1 गोन गहू आणि 5000 रुपये तिने पाठवले होते. तिला नंतर सांगितले की तिने काय नंतर पेपरला देऊन माहिती आहे का, आम्ही दोघांनी आमचा दोघांचा पगार बुवांना देऊन टाकतो म्हणे. ह्यांनी सांगितलं का, मला सांगा कोण जरी किती मोठा असला तरी 1000 रुपयाचा पगार दोघांनी कोणाला देऊन टाकतो का? म्हणजे चुकीचं बोलताय ना, मला सांगा दिलं आहे मी मान्य करतो. चादर दिली कुणी, कुठल्या पक्षांनी चादर दिली, कुणी तांदूळ दिले, कुणी गहू दिले, कुणी काय दिलं, विचारपूस केलं आणि तुम्ही काय केलं मला सांगा. आणि मी जीवाचा रान करून, रात्रीचं जेवण करून, दुकान घालवून तरीसुद्धा शिवसेना सोडलेलं नाही. जीवन गेला माझा 35 लाखाचा माल गेला, 20 लाखाचा उधारी दिली. मी दुकान सोडलं नाही की कोणाला सांगितलं नाही, कारण मला माहिती आहे माझी माऊ. आता तुमची भूमिका काय? शेवटची भूमिका राजीनामा देऊन झाला मी. लोकसभा पुढं काय करणार, कुठं जाणार? अजूनही कुठे काय ठरवलं नाही. पक्षाचा राजीनामा दिला? हो, पक्षाचा राजीनामा देऊन झाला. कारण का दिला तुम्ही सांगतो? यांनी पुढच्या भूमिका काय राहील तुमची या माणसाला? आणखी दुसरं सांगतो मला, आज जो जोरसाहेब मला बोवा बोलमडेला काय बोलून चालत तरी जगाला मी कसं माहिती आहे, पण माझी गरीब जनता धरता धनार्थ याला मी परमेश्वर मानतो. आज चिपळूण तालुक्यात असली जनता कोणी विरोधच सुद्धा वाईट म्हणत नाही, कोण सगळं काय म्हणत नाही. आणि आज तुम्ही तुम्हाला दूर दिसून बुवावर आरोप पैशाचा केलेला आहे, पैशाचा आरोप केलेला जर असेल समजा आमच्यावर, भाजपनं बुवानी पैसे घेतलं आणि आता भाजपचा उमेदवार नाही म्हणून स्वाभिमान गटाच्या तयारीत आहे, बेरीच्या देवाचा सप्तशिमगा चालू आहे, तिथे येऊन तुम्ही तिथं पूल उचला, बुवानी पैसे घेतलं, बुवा पूल उचला तयार आहे, तसं तुम्ही उचलून दाखवा. आता तुम्ही पक्षाचा राजीनामा दिला आहे, आता पण सचिन कदमकर हे घेऊन गेलो होतो, त्याने वाटेल ती विनंती केली, मी खासदारांना बोलवतो सगळं आपण ठरव. मी खासदार सुद्धा आमदाराच्या आवाजात आवाज करून बोलतात, आमदारांना बुवा बोलवले काय चीज माहिती नाही.
ती मी आता आजारी आहे, थोडंसं बरं होऊ दे, माझ्या जनता जनार्दनाचा मला कौल घेऊन दे, माझी जनता चिपळूण तालुक्यातली मला जिल्ह्यातली मानणारी संता त्या काही माझ्या प्रमुख माणसाची मला सल्ला घेऊ दे आणि मग कुठं जायचं तुम्ही ठरवत बरं, शिवसेना जाणार नाही. संपलं तुम्ही शिवसेना विरोधी भूमिका घेणार आहे काय चीज आहे हे पुढच्या निवडणुकात दाखवणार असं तरी सांगा. तसं आहे तसं बातम्यांचा ओघ असाच चालू राहील. पाहत राहा विजेंद्री न्यूज चॅनल. धन्यवाद.